पुण्याच्या वसंत मोरे यांनी नवा राजकीय निर्णय घेतलाय. राज ठाकरेंचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत मोरेंनी लोकसभा निवडणुकीत मनसेची साथ सोडली. काँग्रेस राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. शिवाय त्यांना पुणे लोकसभेची उमेदवारीही मिळाली, पण त्यात मोरे यांचा पराभव झाला. शिवाय त्यांचे डिपॉझिटही जप्त झालं. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता वसंत मोरेंनी नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. ते वंचितची साथ सोडणार असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेटही घेतलीय. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीखही आता निश्चित झालीय. मात्र आता वसंत मोरे हे सतत पक्षांतर करत असल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. दरम्यान आता वसंत मोरे यांनी शिवसेनेत असतानाचं व्हिजिटिंग कार्ड पोस्ट करत ट्विट केलंय. काल मला एक जुना शिवसैनिक भेटला, त्याच्याकडे माझे 2004 सालचे व्हिजिटिंग कार्ड होतं जे त्यानं मला दिलं आणि एक सुंदर वाक्य बोलला. वसंत, सर्वांना सांग की वसंत मोरे शिवसेनेत प्रवेश करत नाही तर ते पुन्हा शिवसेनेत येत आहेत. जय महाराष्ट्र, अशी ही पोस्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.